नमस्कार, मी सविता पाटील, माझ्या मॉम्स क्रिएटिव्हिटी अँड ब्लॉग्स या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला 36 साईज फोर टक्स ब्लाऊजचं फ्रंट पार्टचं संपूर्ण स्टिचिंग दाखवणार आहे. काही खास टिप्स आणि ट्रिक्स मी यात वापरणार आहे. सगळ्यात आधी आपण अस्तरच्या पार्टवर टक्स आपण जे देणार आहोत, म्हणजे दाबणार आहोत, त्यासाठी मी मार्किंग करून घेणार आहे. इथे सगळ्यात आधी मी तुम्हाला गळा उंची, शोल्डर वगैरेचं माप सांगणार आहे. तर इथे तयार गळा उंची ही 6.5 इंच आहे, त्यामध्ये 1/2 इंच शिलाई मार्जिन धरून मी 7 इंचावर मार्किंग करून गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. 3 इंच खालच्या बाजूला मी गळा रुंदी घेतली आहे आणि वरच्या बाजूला मी 2.5 इंच घेतलेली आहे. मुंडा खोली इथे मी घेतलेली आहे 6.5 इंच. आता आपल्याला शोल्डरचा सेंटर काढून घ्यायचा आहे. शोल्डर आहे 3 इंच, त्याचा अशा प्रकारे मध्य काढून सेंटरवर मी मार्किंग करून घेणार आहे. अशा प्रकारे आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. आता आपल्याला अशी सरळ रेषा आखून घ्यायची आहे, जेणेकरून आपला जो खालचा टक्स आहे तो आपल्याला व्यवस्थित देता येईल. खालच्या टक्सची मी उंची घेतली आहे 3 इंच. आणि दोन्हीही बाजूला मी 1/4 इंचावर मार्किंग करून अशा प्रकारे तिरकस आखून घेतलेलं आहे. अशा प्रकारे जर तुम्ही टक्सची मार्किंग करून घेतली तर अगदी परफेक्ट असं तुमचा पप देखील तयार होईल. आता हुक पट्टीच्या साह्या म्हणजे गळ्याच्या बाजूने आपण सेंटर काढून घ्यायचं आहे. येथे आपल्याला 2 इंचावर मार्किंग 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर आपली मुंडा खोली आपण आधी मोजून घ्यायची आहे. मुंड्याच्या साईडचा टक्स जर तुम्हाला प्रॅक्टिस झाली असेल तर तुम्ही अंदाजे देऊ शकतात, पण जर प्रॅक्टिस नसेल तर अशा प्रकारे आधी मुंड्याचं माप मोजून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याचा सेंटर आपण काढून घ्यायचा आहे. सॉरी, तुम्हाला इथे दिसत नसेल, अशा प्रकारे मी सेंटर काढून घेतलेलं आहे आणि मग त्यावर मार्किंग केलं आहे. आता मार्किंग केलेल्या भागापासून आपल्याला टक्सची साठी मार्किंग करायची आहे. तर इथे हा टक्स मी 4 इंचाचा घेतलेला आहे. आणि नंतर इकडच्या फिटिंगच्या साईडचा जो टक्स आहे तर त्याची खालून आपल्याला उंची घ्यायची आहे 2 इंच. 2 इंचावर मी मार्किंग करून घेतलं आहे. आणि आपला हा जो खालचा टक्स आहे त्या टक्सच्या पॉईंटपासून आपल्याला 1.5 इंचावर मार्किंग करायची आहे अशा प्रकारे. आणि हा टक्स असा जोडून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण हे टक्सची मार्किंग करून घेतलेली आहे. आता अस्तरच्या दुसऱ्या पार्टवर देखील आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. त्यासाठी आपण ही जी आधीच्या पार्टवर मार्किंग केली आहे ती अशा प्रकारे डार्क करून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे डार्क केल्यानंतर खाली देखील आपण जे मार्क केलेलं आहे त्याचा आकार येतो. आता त्यावरच आपल्याला पुन्हा अशा प्रकारे डार्क करून घ्यायचं आहे, म्हणजे पुन्हा आपल्याला मापं घेऊन मार्किंग करायची गरज नसते दुसऱ्या पार्टवर.
बटॉक्सची संपूर्ण मार्किंग आपली झालेली आहे। आता आपण हे दोन्हीही पार्ट अस्तर सॉरी मेन साडीचा मेन जो कपडा आहे ब्लाउज पीसचा त्यावर आपण ठेवून घ्यायचे आहेत। त्याचा सरळ भाग हा खालच्या बाजूला आणि उलट भाग हा मधल्या बाजूला म्हणजे वरच्या बाजूला यायला पाहिजे। अशा प्रकारे आपण ते व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर संपूर्ण बाजूने शिलाई आपण टाकून घ्यायची आहे। दोन्ही पार्टवर आपल्याला शिलाई टाकायची आहे। इथे दोन्हीही पार्टवर शिलाई टाकून झाल्यानंतर एक्स्ट्राचा भाग म्हणजे कापड जो होता तो देखील मी कट केलेला आहे। आता आपल्याला हे टक्स दाबून घ्यायचे आहेत। सगळ्यात आधी मी हा खालचा टक्स दाबून घेणार आहे। अशा प्रकारे सेंटरला आपल्याला पकडायचं आहे आणि जिथे मी मार्किंग केलं आहे तिथे मी टक्स हा दाबून घेणार आहे। हा टक्स दाबून झाल्यानंतर हे बघा आपल्याला हे कट करायचं नाही, हा असाच राहू द्यायचा आहे कपडा एक्स्ट्राचा। आता हा आपण फिटिंगच्या साईडचा टक्स टाकून घेणार आहे। अशा प्रकारे आपल्याला हे पकडून इथे 1/2 इंच शिराई मार्जिन घेऊन आपण तो टक्स दाबायचा आहे। तुम्हाला अंदाज येत नसेल तर अशा प्रकारे चॉकने मार्किंग करून मग तुम्ही टक्स तो द्यायचा आहे। याच प्रकारे हे दोन्हीही टक्स देखील मी दाबून घेणार आहे। इथे देखील आपल्याला 1/2 इंच मार्जिन ठेवायची आहे शिलाई टाकताना। ह्या टक्सला देखील आपल्याला 1/2 इंच मार्जिन ठेवून शिलाई टाकून घ्यायची आहे। संपूर्ण बाजूचे टक्स आपले दाबून झालेले आहेत। अशा प्रकारे सर्व टक्स जे दाबलेले आहेत तर ते अशा वरच्या बाजूने करून त्यावर दाब आपण देऊन घ्यायचा आहे। म्हणजे आपला जो आपण टक्स दाबून झाल्यानंतर पफ तयार होतो हे बघा अगदी परफेक्ट असा हा आपला पफ तयार होतो। हा जो आपल्याला टक्स दाबताना एक्स्ट्राचा भाग असतो तो आपण कट करून घ्यायचा असतो। याच प्रकारे दुसऱ्या पार्टवर देखील टक्स दाबून घ्यायचे आहेत। इथे मी दोन्हीही पार्ट तयार करून घेतलेले आहेत। आता इथे हुक लूक पट्टी आपल्याला लावायची आहे। डाव्या बाजूला आपल्याला हुक पट्टी आणि उजव्या बाजूला लूक पट्टी आपल्याला लावायची असते। अशा प्रकारच्या दोन पट्ट्या मी इथे घेतलेल्या आहेत। ही एक पट्टी आपल्याला ब्लाऊज पीसचा अजून एक कपडा घेऊन त्यावर अशी शिलाई टाकून घ्यायची आहे आणि दुसरी पट्टी ही एका बाजूने अशा प्रकारे फोल्ड करून शिलाई टाकायची आहे। दोन्हीही पट्ट्या आपल्या तयार झालेल्या आहेत। आता डाव्या बाजूला आपण ही जी पट्टी तयार केली आहे ती अशा प्रकारे आपण ठेवायची आहे। म्हणजे फोल्ड केलेली बाजू ही आपण दुसऱ्या बाजूला करायची आणि इथे एक शिलाई आपण टाकून घ्यायची आहे। त्यानंतर इथे दाब शिलाई मी देऊन घेणार आहे। दाब शिलाई देऊन झाल्यानंतर अशा प्रकारे आपण फोल्ड करून घ्यायचं आहे।
आणि इथे अशा प्रकारे पुन्हा एकदा एक शिलाई आपल्याला मी टाकून घेणार आहे. आता ह्या बाजूला लूपपट्टी लावायची आहे, तर लूपपट्टी लावताना उलट बाजू आपली वर ठेवायची असते आणि अशा प्रकारे ही पट्टी ठेवून इथं शिलाई मी टाकून घेणार आहे. ही शिलाई टाकून झाल्यानंतर अशा प्रकारची इथे दाब शिलाई एक द्यायची आहे. दाब शिलाई देऊन झाल्यानंतर सरळ आपण ही हा भाग करायचा आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे एकदा हाफ इंच फोल्ड करून पुन्हा एकदा अशी ही पट्टी फोल्ड करून आपल्याला इथे एक शिलाई टाकायची आहे. शिलाई टाकून झाल्यानंतर इथे पाव इंच अंतर सोडून एक शिलाई आपण टाकायची आहे. म्हणजे लूपपट ज्या वेळेला आपण तयार करतो तर आपल्याला अगदी परफेक्ट असं अंतर आपण घेऊ शकतो. हुकलूक पट्टी लावून झालेली आहे तर खालच्या बाजूला पट्टी आपल्याला लावायची आहे. दोन्ही पार्टवर आपण मी पट्टी लावून घेणार आहे. अशा प्रकारच्या दोन पट्ट्या मी इथे घेतलेल्या आहेत. अर्धा इंच कापड फोल्ड करून दोन्ही पट्ट्यांवर मी शिलाई टाकून घेणार आहे. शिलाई टाकून झाल्यानंतर आता हा तयार झालेला एक पार्ट घ्यायचा आहे आणि त्यावर ही पट्टी तयार केलेली आहे ती मी इथे एक शिलाई टाकून घेणार आहे. हा कपडा मी अशा प्रकारे फोल्ड केलेला आहे. आता हा कपडा सरळ करून एक दाब शिलाई मी इथे देऊन घेणार आहे. आणि अशा प्रकारे फोल्ड करून मी इथे एक कच्ची शिलाई टाकून घेणार आहे. हे बघा, नंतर मी इथे हात शिलाई करणार आहे, त्यावेळेला ही शिलाई मी उसून घेईल. दुसऱ्या बाजूला देखील अशाच प्रकारे पट्टी लावून घ्यायची आहे. दोन्हीही बाजूला मी पट्टी लावून घेतलेली आहे. आता इथे पायपिंग आपल्याला गळ्याला करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे हे दोन्हीही पार्ट एकमेकांवर ठेवून घ्यायचे आहेत, म्हणजे जेणेकरून आपला गळ्याचा हा आकार व्यवस्थित असा दिसेल. जर दोन्हीही पार्टपैकी एखादा पार्ट थोडा कमी जास्त असेल तर तो कट करून घ्यायचा. अशा प्रकारच्या तिरकस पट्ट्या मी कट केलेल्या आहेत. आता ही अशा प्रकारे एक पट्टी डबल फोल्ड करून घ्यायची आहे आणि ती मी इथे गळ्यावर अशा प्रकारे ठेवून एक शिलाई टाकून घेणार आहे. शिलाई टाकून झाल्यानंतर आता ही पट्टी अशा प्रकारे एकदा पुन्हा फोल्ड करून तुम्हाला हवी तेवढी जाड किंवा बारीक तुम्ही पायपिंग तयार करू शकतात. इथे मी अशा प्रकारे बारीक घेतलेली आहे आणि शिलाई मी त्यावर टाकून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकतात किती सुंदर अशी पायपिंग तयार झालेली आहे. याच प्रकारे मी दुसऱ्या पार्टवर देखील पायपिंग तयार करून घेणार आहे. हे बघा, दोन्हीही पार्टवर पायपिंग तयार करून झालेली आहे. खूप सुंदर अशी तयार होते पायपिंग जर तुम्ही अशा प्रकारे तिरकस पट्ट्या कट केल्या तर. आणि अशाच प्रकारे मी सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्ससहित जर तुम्ही टक्सची मार्किंग करून टक्स दाबलेत आणि ह्या पार्टची स्टिचिंग केली तर अगदी परफेक्ट असा आकार पफचा तयार होतो आणि स्टिचिंग देखील अगदी परफेक्ट होते. तेव्हा तुम्ही अशाच प्रकारे स्टिचिंग करून बघा आणि मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका.
आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.